स्वागत आहे मित्रांनो तुमचं नवीन व्लॉग मध्ये। फायनली आपला व्लॉग आला आहे क्यू एन एचा। तुम्ही थंबनेल बघितलंच असेल, तर बरेचसे काही प्रश्न आहेत जे असं मला वाटतं आम्ही त्यांचा आन्सर आता शेअर करायला हवं, कारण की आपले बरेचसे सबस्क्रायबर फॅमिली आहे ज्यांची रिक्वेस्ट आहे ह्या क्वेश्चनचा आन्सर काय, त्या क्वेश्चनचा आन्सर काय, या व्लॉगमध्ये बऱ्यापैकी आपण कव्हर करणार आहोत। तर भव्य आहे, पूजा आहे, मी आहे, आम्ही तिघं देखील आहेत। भाव्याला सध्या आम्ही ते मेकन्स चारतोय, कारण की ती शांत बसून खाईल नाही तर ती खूप मस्ती करणार आहे। तर स्टार्ट करूया आपण। पूजा ऑल सेट? या मी पण सेट। पूजा लक्ष्मी थोडीशी सर्दी झाली आहे म्हणून तिचं ते सुरक्या घेणं चालू आहे, थोडस एक्सक्यूज करा। एक आपल्याला कमेंट आली आहे सुवर्णा सिंग यांच्याकडून। भाव्या इज क्यूट ब्युटिफुल लिटिल एंजल विथ ब्राईट ब्युटिफुल आईज, पितृमुखी सदा सुखी फॉर गर्ल्स दॅट परफेक्ट सूट ऑन बेबी डॉल। यू आर लकी हँडसम चार्मिंग मॅन विथ ब्युटिफुल डॉटर अँड वाईफ, स्टे ब्लेस, बी हॅपी अँड हेल्दी ऑलवेज। थँक्यू सो मच मॅम। I was really happy after reading your comment, and even I showed it to my wife, and even she felt good that at least one comment for me. This is something really very good and motivating for us, so thank you so much for that. This really made my day. Apla mitra apla motivator nehmi sarkas vaibhav thorat lakshan hai, tari dekhil comment hai. Bhavya khup hushar ani cute ahe, kadhi radat nahi vlog kadatana, nehmi haste, khup chhan vatta vlog madhe bhavyala baghun. Thank you so much vaibhav, tujhe sagles comment apan vachto. हे होतं कॉम्प्लिमेंट्स। कॉम्प्लिमेंट्स आणि प्रश्न मिक्सर असणार आहेत फ्रेंड्स। हॅलो, पूजा लग्नाआधी जोगेश्वरी मध्ये राहत होती का? मी शिव सुभाष नगर मध्ये राहत होते। हो, मी जोगेश्वरी मध्ये राहत होती आणि शिव्स मध्ये काम करत होती खूप वर्ष अगोदर। पुढचा प्रश्न आहे तेजल भगवे यांच्याकडून। भाव्या इज डॅम क्यूट, बचपन की याद आहे, व्हॉट शी लाईक मोस्ट इन फूड। हे तर तिच्या मम्मीलाच माहिती आहे जास्त करून तेजल, तर तिच्या मम्मीलाच विचारूया काय आवडतं जास्त करून। सध्या जास्त करून चॉकलेट्स खूप जास्त आवडतात, मीन्स चॉकलेट आणि असं काही तिचे नखरे नाही आहेत, ती सर्व काही सगळं खाते। येस, तर नखरे आहेत तर हिच्या मम्मीचेच आहेत, तिचंच खूप चुजी आहे ती फूडच्या मामल्यामध्ये। पुढची एक छान कमेंट आहे, दादा तुमचे व्लॉग्स मस्त असतात, मी वेट करत असते तुमच्या व्लॉग्सचे, आणि भाव्या खूप क्यूट आहे, दादा रोज व्लॉग टाकत जा, डेली व्लॉग। तर अंकिता, नक्कीच आम्ही प्रयत्न करत आहोत डेली व्लॉग्स अपलोड करण्याचा, भाव्याचा देखील, पण जस्ट कामामुळे ऑफिसच्या टायमिंगमुळे तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही जर आपले व्लॉग्स बघत असाल तर थोडंफार टाईम ऍडजस्ट करणं थोडंफार कठीण जातं, त्यामुळे कधी कधी व्लॉग्स यायला वेळ जातो। आता मध्ये तर मोठा गॅप झाला होता, बस होप सो तुम्ही समजून घ्याल आणि प्रयत्न आहेत डेली व्लॉग्स अपलोड करण्याचे। नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रियंका महाजन यांचा। गब्बरला का आता बाहेर बांधून ठेवतात? खूप वाईट वाटते बघून, सॉरी जर तुम्हाला असं वाटत असेल तर, पण ऍक्च्युली आम्ही भाव्याची काळजीसाठी थोडे दिवस फक्त गब्बरला बाहेर बांधतोय। इम्पॉर्टंट गोष्ट आहे, आपल्या समोरच्याच घरामध्ये चोरी झाली होती, तेव्हापासून आम्ही गब्बरला बाहेर ठेवायला चालू केलं। आता भाव्याचं तर जसे एक रिझन झालंय की भाव्याच्या सेफ्टीसाठी वगैरे वगैरे, ते पण खरंच आहे, पण एक बेनिफिट आहे आपल्या पूर्ण फ्लोअरवरती की गब्बर बाहेर असतो म्हणून आजकाल ते टेन्शन नाही की काही चोरी होईल वगैरे काय, कारण की दिवसा ढवळ्या बाहेर चोरी झालेली आहे, ते पण आपल्या समोरच्या घरातच। गब्बर तेव्हा बाहेर असता तर ऑफकोर्स ती चोरी नसती झाली, तर थोड्या वेळेसाठी अधून मधून गब्बरला आपण बाहेर ठेवतोय ताकि वॉच पण राहील व्यवस्थित, खेळत असते घरामध्ये तेव्हा आम्ही गब्बरला थोडं बाहेर बांधतो, कारण की ती पण सुरक्षेसाठी, कारण का तीही त्याची तेवढीच कळ काढते, जर तुम्ही आमचे ब्लॉग पाहिले असेल तर, कारण का तीही त्याचीच तेवढी कळ काढते, म्हणून आम्ही असा विचार केला की तो बाहेर राहिला तर तो पण सेफ राहील आणि ही पण सेफ राहील, म्हणून आम्ही बाहेर बांधतो गब्बरला। पूजा दीचा प्रोफेशन बद्दल सांगा ना, पूजा दीचा प्रोफेशन बद्दल पूजा दी सांगेल स्वतः। माझं प्रोफेशन एचआर फील्ड मध्ये आहे, मी एचआर फील्ड मध्ये काम करते आणि एचआर ऑपरेशन मध्ये आहे मी, हा माझा प्रोफेशन आहे। कॉम्प्लिमेंट वाली आहे, भाव्याच्या आई तिच्या पप्पा सारख्या आहेत, भाव्यासाठी खूप सारा आशीर्वाद। थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, आणि थँक्स कॉम्प्लिमेंट साठी की भाव्याच्या आईस तिच्या, ओ माय गॉड, भाव्या जवळून दिसले असतील आईस। नेक्स्ट क्वेश्चन आहे, तू केसांना काय लावते पूजा प्लीज सांग, हा लय कॉमन क्वेश्चन आहे, पूजा प्लीज सांग एकदा। हो, मला खूप साऱ्या लोकांनी विचारलंय तू केसांना काय युज करतेस किंवा केसांना काय लावतेस वगैरे, सो मी केसांना असं, मी लहानपणापासून माझ्या केसांना पॅराशूट कोकोनट ऑइल लावते आणि लहानपणापासूनच माझा एक शॅम्पू आहे सनसिल्क, तोच मी युज करते, दुसरा कोणतंही काही केसांना वापरत नाही। अजून मधून ऍक्च्युली माझा पण हात लागतो तिच्या केसांना, मी ऑइल लावतो वगैरे, तर ते थोडंफार माझ्या हातामुळे देखील आहे। तर हव्याला काय आणि किती वेळ खाऊ घालता हे सांगा ना प्लीज, आणि तिची झोपेचं रुटीन पण सांगा प्लीज दादा। भाव्याला ऍक्च्युली पूजानी एक सॅरलॅक्स बनवलंय घरच्या घरी, ते आपण नंतर व्हिडिओमध्ये शेअर करूच, ते त्याची बनवण्याची पण एक वेगळी पद्धत आहे, ते पण आपण शेअर करूच व्हिडिओमध्ये।
बनवून तिला मग आपण फीड करत राहतो. तीन प्रकारचे पूजाने तिच्यासाठी सेरेलॅक्स नाही बोलता येणार, जेवण काय बोलतात त्याला, भरडी भरडी बनवून ठेवली आहे. पावडरच्या फॉर्म मध्ये असतं ते आपण तिला डेली फीड करतो, अधून मधून दूध फीड करतो बॉटल मध्ये, राईट. आणि तिचा झोपण्याचा उठण्याचा टायमिंग, रात्री उशिरा झोपते, दुपारी उशिरा उठते, मी झोपेत असतो तेव्हा ती देखील झोपेत असते दुपारचं, मी उठल्यानंतर म्हणजे भाव्य उठल्यानंतर मी पण उठतो दुपारचं. तो टायमिंग अजून सेट व्हायचा आहे प्रॉपर, कारण की आमच्या दोघांचं स्केड्यूल जरा वर खाली होत राहतं टायमाच्या अनुसार, तरी भाव्याने बऱ्यापैकी आमच्या दोघांना सांभाळून घेतलंय. मला मगाशी केवढा जोरात ओरडला सर, हे नाही ऐकत पोरगी. चल एक ब्लॉग काढू ज्याच्यामध्ये भाव्याचा स्केड्यूल आणि तिचं जेवण सगळं शेअर होईल. ऍक्च्युली तिला ना तो कॅमेरा जो आम्ही ठेवलाय ना तो हवाय, आणि त्यासाठी एवढी तिची मस्ती चालू आहे. खूप 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 धडपड चालू, फिरून आता कॅमेरा कडे येणार. बस बेटा बेटा, वैभव थोरात आपल्या भावाचे कमेंट पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन ब्रदर, तुझे इंस्टाग्रामवर 23K फॉलोअर्स झाले कम्प्लीट, लवकरच 1 मिलियन फॉलोअर्स व्हायला पाहिजे, कारण तू इंस्टाग्रामवर खूप मस्त रील्स काढतो. भाव्या बेटा काय करते तू, हे बेटर आहे आता हातातच फोन पकडला. थँक्यू सो मच वैभव, 22K फॉलोअर्स आता आपले कम्प्लीट झालेत, एक कोणी स्वतःकडून वाढवलास त्यासाठी खरंच थँक्स. आणि 1 मिलियन फॉलोअर्स काश लवकर होतील, त्याच्यासाठी मी देखील वेळ काढला पाहिजे व्हिडिओज काढायला. वेळ काढूस, थोडेफार प्लॅनिंग चालू आहेत व्हिडिओज वगैरे काढण्याचे, काय काय कॉन्सेप्ट काढण्याचे. लवकरच आपण इंस्टाग्रामवर पण ऍक्टिव्ह होणार आहे. दादा थँक्यू माझं नाव घेतल्याबद्दल, पण माझं नाव प्रीती कटाळकर आहे, ताईने चुकीचं नाव घेतलं. मॅम ऍक्च्युली तुम्ही युट्यूबवरती जे तुमचं युजर नेम दिसतंय ते प्रीती कलटाळकर आहे, म्हणूनच पूजाने तसं नाव मी घेतलं होतं. जर जर तसं काही आहे तर प्लीज तुमची स्पेलिंग करेक्ट करून घ्या. सॉरी तुम्हाला इकडून तिकडून आमच्या या साईडला जाऊन ती कॅमेरा पकडायचं बघते. अरे बेटा काय रे बेटा, थांब ना 2 मिनिट दे यार मला प्लीज. अरे 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 चढ, तरी थँक्यू ताई तुम्ही कमेंट मेन्शन केली. आपण आता नव्याने तुमचं व्यवस्थित नाव घेऊ. प्रीती कथाकर ताई ह्या छान छान कमेंट्स करतात, आम्हाला त्यांच्या कमेंट्स वाचून फार बरं वाटतं. थँक्यू सो मच ताई. दादा तू गाणं म्हण, नाकावरच्या रागाला औषध काय. हा ही पूजा रागवली होती, राग तरी जर निघून गेला आता माईक पण जाणार होता, तर ठीक आहे गाणं बोलून ट्राय करेल नेक्स्ट टाइम कधी रागवली तरी. आता पण तुम्ही बोलताय तर मी बोलतोच, नाकावरच्या रागाला औषध काय, गालावरच्या फुग्यांचं म्हण तरी काय. हे गाणं प्रॉपर नेक्स्ट टाइम ट्राय करेल जेव्हा कधी पूजा रागवलेली असेल. तर थँक्स थँक्स तुमच्या सजेशन साठी. पूजा लग्न झालंय, ही अशीच न्यूक्लिअर लाईफ. अजून असे बरेचसे कपल असतील जे कपल राहतात आणि त्यांचं बाळ असतं, अजून काही इम्पॉर्टंट क्वेश्चन पण आहेत ज्याच्यावरती आपण मूव ऑन होणार आहे. मित्रांनो थोडासा चेंज दिसेल तुम्हाला, कारण की आम्ही भाव्याला तिथे झोपवून टाकलंय आणि आपण आता इथे या साईडला बसतोय पडदा लावून, तर आवाज पण थोडासा डिम असेल पहिल्यापेक्षा, होपसो तुम्ही समजून घ्याल. नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू. दादा तुमचं मॅरेज कसं जमलं? मॅरेज आमचं ऑफिसमध्ये जमलं, लव्ह मॅरेज आहे आमचं, लव्ह मॅरेज आहे आणि ह्याचा सेपरेटली ब्लॉग आम्ही स्टार्टिंगला अपलोड केला आहे लव्ह स्टोरी करून. जमला तरी का तो नक्की पहा, पण शॉर्ट मध्ये सांगतो आम्ही एकाच ऑफिस मध्ये होतो, तिथे मी हिला पाहिलं आणि पाहताच ठरवलं की हीच माझी वाईफ असली पाहिजे आणि ही झाली देखील. दादा किती खर्च येतो? बिग बाळी बद्दलचा क्वेश्चन आहे हा त्या व्हिडिओवरती. तर मित्र आपण ज्या पद्धतीची बिग बाळी घेऊ त्यावर डिपेंड, आपण किती वजनाची घेतोय आपण, म्हणजे सोन्याची चांदीची आपल्यावर डिपेंड आहे. मोस्टली सोन्याचीच वेअर करतात, की मी आता काढली आहे जस्ट कारण की जस्ट फॉर अ चेंज. आणि जितक्या वजनाचं सोन्याचं तू घेशील तितका चार्ज लागेल, बाकी पिअर्सिंगचा काही चार्ज नाही आहे, गनशॉट केलं तरी काय चार्ज नाही आहे. जर आपण पद्धतीने म्हणजे जसं नॅचरल पद्धत असते की तार थोडीशी जिभेला गरम करून मग तो कानात घुसवतो, तशी केलं तरीही चार्ज नाही आहे. पण हे जेव्हा आपण करतो कान टोचवायचं तर फार त्रास होतो, असं वाटतं खेकड्याने धरलंय कानाला, स्टॅपलर मारल्यासारखं वाटतं, फार ते दुखणं थोडंसं सहन करायचं आहे, बाकी त्याचा काही चार्ज नाही आहे. बाकी डिपेंड आपण काय सोनं किती घेतोय ते. भाव्या किती महिन्यांची आहे आणि तिचं झोपेचं टाईम काय आहे तेवढं सांगा ना, आणि तिला काय आणि किती वेळा खाऊ घालता तुम्ही प्लीज.
एवढं सांगा ना, माझा पण मुलगा आहे 1 वर्षाचा. पहिला तर मॅम, 1 वर्षाचं बाळ आहे तुमचं, तुम्हाला कॉन्ग्रॅच्युलेशन्स रिलेटेड, आणि होप सो तुम्ही आणि तुम्ही तुमची आणि तुमच्या बाळाची देखील काळजी घेत असाल. भाव्याचा टाइम टेबल आणि भाव्याला काय खाऊ घालतो, भाव्याला किती वेळा खाऊ घालतो आणि भाव्याचा झोपेचा टायमिंग काय आहे, हे तुम्हाला मी नक्की एका मी सेपरेटली ब्लॉग बनवेन त्यासाठी, त्याच्यामध्ये सर्व सांगेन. जास्ती वाट नाही बघावी लागणार, या किंवा पुढच्या आठवड्यातच तो ब्लॉग येईल. भाव्यासाठी लव मीन्स हार्ट. दादा तुमचे 10th आणि 12th चे परसेंटेज सांगा ना, किती वेट करूया. तुम्हाला वेट करायला लागला त्यासाठी आम्ही सॉरी बोलतो. पहिलं तर हर्ष सांगेल त्याचे परसेंटेज, देन मी सांगते. मी ॲक्च्युली स्टडीजमध्ये जास्त इन्व्हॉल्वमेंट नव्हती माझी, स्पोर्ट्समध्ये फार चांगला होतो, तरी स्टडीजमध्ये मी 10th मध्ये 49% मिळवले होते आणि पास झालो होतो फर्स्ट अटेम्प्टमध्ये. ट्वेल्थमध्ये 12th मध्ये एक्झॅक्ट 50%, ते पण कॉमर्समधून. म्हणजे पण मी तुम्हाला सांगते, मी पण स्टडीजमध्ये वगैरे एवढी काही खास नव्हती. त्यातल्या त्यात मला 10th मध्ये 62% भेटलेत आणि 10th मध्ये जेवढे परसेंटेज असतात तेवढे त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला 12th मध्ये नाही भेटत, हे सगळ्यांचंच आहे. सो मी माझे 12th चे परसेंटेज 50% आहे, माझे आणि हर्षचे परसेंटेज सेम आहेत. 12th च्या बाबतीत तर आमच्या दोघांचे सेम परसेंटेज आहेत. हर्षिका पाडते यांच्याकडून वाव, भाव्य किती क्यूट हसते, खूप छान होता ब्लॉग, भाव्याला खूप सारी किसी. थँक्यू भाव्यासाठी क्यूट वगैरे बोलल्याबद्दल. असंच प्रेम करत राहा आणि असंच तिच्यासाठी ब्लेसिंग देत जा. थँक्यू सो मच मॅम, तुमचे कमेंट मी वाचत राहतो, प्रत्येक कमेंट फार छान वाटते वाचून. थँक्यू सो मच फॉर युअर कमेंट्स. आता आपण घेणार आहोत काही कॉमन क्वेश्चन जे सगळ्यांचेच असतात, की तुम्ही रेंटच्या घरात राहता की स्वतःच्या घरात. पूजा, हो आम्ही रेंटच्या घरात राहतो. सध्या तरी रेंटच्या घरात आहोत, लवकरच इच्छा आहे स्वतःचं घर घेण्याची, तिची देखील आणि माझी तर खूप अगोदरपासूनची इच्छा आहे. सिरियस क्वेश्चन कडे, दादा मम्मी आणि तुम्ही एकत्र का नाही राहत? हर्ष आणि हर्षी मम्मी, इन शॉर्ट आम्ही सर्व एकत्र का नाही राहत, कारण का हर्षी लाईफच्या बद्दलचा एक छोटासा पार्ट ना हर्ष नंतर कोणत्या तरी एका व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला हर्षची ॲक्च्युअल स्टोरी काय आहे ती. हे सांगूच मॅम लवकरच येत्या काही ब्लॉगमध्ये, पण थोडक्यात सांगायचं झालं तर मी लहान असतानाच 1-2 वर्षाचा तेव्हाच माझे मॉम डॅड सेपरेट झाले होते, आणि नंतर त्यांनी पुन्हा लग्न केलं होतं आणि त्यांचे मुलं बाळ झाले होते, त्यात ते बिझी होऊन गेले होते. मग शाळा कॉलेज कम्प्लीट करून झाल्यानंतर ऑफिसच्या कामाला लागलो काही रिझनमुळे, ते पण मी त्या ब्लॉगमध्ये प्रॉपरली शेअर करेल काय होतं ते. कामाला लागलो एकदाचं आणि कामाला लागल्यानंतर मला एका पुरुषी प्रेम झालं आणि त्या पुढची स्टोरी तुम्हाला माहितीच आहे. नसेल माहिती तर तुम्ही आपले ब्लॉग नक्की बघा, लव्ह स्टोरीचा पार्ट तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. माझी मम्मी जे तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसत असेल ती बँड्राला राहते, माझे डॅड जे तुम्हाला दिसत असेल ते चेंबूरला राहतात, तर आहेत ते त्यांच्या त्यांच्या लाईफमध्ये खुश आहे. आणि आता मी पण माझ्या लाईफमध्ये फार खुश आहे, कारण की माझ्याकडे पूजासारखी वाईफ आहे. मला वाटतं ते चिडचिड करते, पण मला काहीच फरक नाही पडत त्या गोष्टीचं, उलटं मला चांगलं वाटतं की ती हक्काने माझ्यावरती रागवते, कोणतरी आहे जे माझ्यावरती हक्क दाखवते कोणत्याही पद्धतीत का असेना. अजून एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, की दादू बाबासाहेबांचा फोटो नाही दिसत कधी घरामध्ये, पण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बघतोय नाही दिसत कधी, हे बरोबर नाही वाटत मला. आय एम रिअली सॉरी फ्रेंड मिलिंद गायकवाड, जर तुम्हाला हे काही दुःख वाटलं असेल या गोष्टीचा. मित्र रिझन एवढंच आहे आणि ते फार इम्पॉर्टंट रिझन आहे. बघ आपण राहतोय सध्या 1-room किचनमध्ये, ठीक आहे, मी ह्याच घरामध्ये कपडे चेंज करतो, आंघोळ करतो, झोपतो, पाय इथे तिथे कुठेही असतात, परत कपडे इथे तिथे पडलेले असतात, राईट? तर मला तरी नाही वाटत की बाबासाहेबांचा फोटो मी आत्ता तरी सध्या कुठे लावू, की जिथे कधी माझे म्हणजे नाही वाटत मला बरोबर ते. जेव्हा माझं मोठं घर होईल ना 1 BHK किंवा माझं ऑफिस असेल ना, त्यात मी शानो एकदम शानो शौकत मी बाबासाहेबांचा मोठा असा फोटो लावेल, जेणेकरून येणाऱ्याला पण फोटो दिसल्यावरती छान वाटेल की किती छान फोटो बाबासाहेबांचा. असं असतं ना की कोर्ट, पोलीस स्टेशन, ऑफिसेस या ठिकाणी खास करून एकदम प्रेरणादायी वाटतो बाबासाहेबांचा फोटो. तर प्रत्येकाची विचारधारणा असते, लावणारा छोटूशा गाळ्यात पण लावतो आणि न लावणारा मोठ्या मोठ्या बंगल्यात पण नाही लावत. पण माझं कारण एवढंच की माझं स्वतःचं घर झालं ना, जिथे व्यवस्थित एक रूम असेल स्टडीजची किंवा अभ्यासाची किंवा काही आर्ट करण्याची किंवा शांततेची किंवा कामधामची, त्या रूममध्ये आवडीने खूप छानपैकी फोटो लावेल बाबासाहेबांचा. हे होते काही सिलेक्टिव्ह क्वेश्चन मित्रांनो, ज्याचे आपण आन्सर प्रोव्हाइड केले आहेत. जर एखादा क्वेश्चन धावून गेला असेल तर रिअली सॉरी, जमीन तसं वेळोवेळी मी सॅटरडे संडेला हा ब्लॉग शूट करत जाईल, मंडेपर्यंत अपलोड करत जाईल Q&A चा. तर काही क्वेश्चन असेल तर तुम्ही कमेंटमध्ये करू शकता, जसं जमेल तसं आपण त्याचा आन्सर देऊ कमेंटद्वारा किंवा ब्लॉग थ्रू तरी देऊच देऊ.
तर थँक्यू सो मच. प्लीज कोणाला कोणत्याही क्वेश्चन होतं तुम्हाला थोडंफार पण काही बरोबर वाटत नसेल की आम्ही आन्सर नाही दिले किंवा चुकीचं दिले, त्यासाठी मनापासून सॉरी मित्रांनो. पण होप सो तुम्ही समजून घ्याल या गोष्टींना ज्या आम्ही तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो. यूट्यूब चॅनलची फॅमिली ग्रो होण्यात तुमच्याकडून एवढीच हेल्प होईल. नॉक नॉक. ऍक्च्युली आमच्या यूट्यूब चॅनलचं आम्ही नवीन नाव ठेवलंय फायनली हर्ष पूजा. तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा आणि कमेंट देखील नक्की करा. त्याच कमेंटचा आन्सर तुम्हाला आम्ही देत राहू एनएच्या ब्लॉग मध्ये. तर इतकी साथ दिलीत मित्रांनो तुम्ही, त्यासाठी मनापासून धन्यवाद. सपोर्ट असाच करत राहा. आणि आत्ताच एक जस्ट मी छोटासा क्वेश्चन पाहिला, भव्याचा वाढदिवस पुढच्या महिन्यात आहे का? हो, भव्याचा वाढदिवस पुढच्या महिन्यात आहे, 4th ऑक्टोबरला. राईट. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब फायनली हर्ष पूजा. आणि हो, आम्ही येत्या ब्लॉग्समध्ये चॅलेंजिंग व्हिडिओज घेऊन येणार आहोत. तर शॉर्ट्समध्ये देखील असू शकतात ते, तर आपल्या चॅनलच्या शॉर्ट्सला देखील बघायला विसरू नका. बाय बाय. आणि इग्नोर करा आमच्या दोघांचाही अवतार. झोपेचा वेळ आहे.